कल्याणमध्ये खंडणी उखळणाऱ्या पतीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आहे बांधकाम व्यावसायिकाकडून दोन लाखांची खंडणी घेताना कल्याणमध्ये सारिका जाधव या पती सतीश जाधव आणि त्याचा भाऊ जुगनू जाधव याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे प्रभागात मोबाईल टॉवर उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिक विनोद पावशे यांच्याकडे सतीश जाधव याने तीन लाखांची मागणी केली होती तडजोडे देण्याचं ठरलं हे दोन लाख घेताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे सतीश जाधव आणि त्याचा भाऊ जुग्न जाधव याला दोघांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात आणला असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या आहे याआधीही अनधिकृत बांधकाम करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली होती आता शिवसेना नगरसेवकाच्या पतीला दोन लाखांची खंडणी घेताना अटक केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या सेवेसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नागरिकांची सेवा करण्याऐवजी खंडणी उखळण्यातच आपली धन्यता मांडत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे